आम्ही वालमंत्र्यांना पण सांगितलं होतं सर. आम्ही ऐकताना निवेदन दिलं की बुवा आम्ही आमच्याकडे पूर्वी 5 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत नेहमीप्रमाणे पाणी यायचं, पाणी भरपूर येत होतं. तर आम्ही कधीच आले नाही पाण्यासाठी येते. पण आता असा प्रॉब्लेम झाला आहे 4 महिन्यापासून की तो पाणी जो सोडणारा आहे वालमन तो केव्हा 3 वाजेला सोडतो, 3:30 किंवा 4:15 पाणी सोडून देतो. आणि पाणी सोडल्यानंतर 15 मिनटाच्यावर जास्त पाणी तर येतच नाही नळाला. आणि पिण्याचं पाणीसुद्धा पूर्ण होत नाही काही नाही, तोपर्यंत पाणी बंद होऊन जातं. आणि त्याला आम्ही प्रत्येक वेळेस बोलावलं, इथं वाड्यामध्ये बघितलं त्यांनी स्वतः, तो म्हणतो तुम्ही माझ्याकडे नो कंप्लेंट करा, वरती कंप्लेंट करा, आम्ही माझं काम करतो म्हणतो असं सांगतो तो. मग पाणी जातं कुठे? आणि सरळ पूर्ण गल्लीला पाणी असते, मागच्या गल्ल्यांनासुद्धा आणि सरळ रोडालासुद्धा पाणी असते. आमच्या गल्लीमध्ये पाणी येत नाही, त्यामुळे आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. आणि 3 ते 4 महिन्यापासून सुरू आहे. आणि पूर्वी कुठला प्रॉब्लेम नव्हता, वेळेवर पाणी यायचं, भरपूर पाणी यायचं. आणि आता आमच्या वाड्यामध्ये गल्लीमध्ये कमीत कमी 3 ते 4 महिने झाले आम्ही कंप्लेंट केली लाईटाची, तरीसुद्धा लाईट नाही आहे. आणि आता सणासुदाचंसुद्धा अंधाऱ्यामध्ये आम्हाला वापरावं लागतं आहे. तर ते काम व्हायला पाहिजे. आम्ही बरंच मागच्या हप्त्यामध्ये पण लाईटला आला होता, ते गाडी आली होती, तर त्यांना म्हटलं का आमच्या वाड्यात लाईट आला ना, ते काय म्हणाले की बुवा आमच्या वरती खांबावर चढणारे कोणी नाही आमच्याकडे, त्यामुळे आम्ही लावत नाही म्हणे. हे त्यांनी सांगितलं काहीतरी करून, म्हणजे आता सणासुदाचा अंधाऱ्यामध्येच वापरावं लागणार आम्हाला. लहान मुलं असता खेळता वाड्यात काय असतं, काही पडलेलं असतं, इचो जनावर काही निघलं काही दिसणार आम्हाला. ते काम व्हायला पाहिजे, 2-3 दिवसामध्ये लाईट लागले पाहिजे आणि चांगले मोठे लाईट लागले पाहिजे. आणि पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे. पाणी पुढच्या वेळेस आता ज्या परवा 3 दिवसानंतर पाणी येईल तर ते पाणी चांगलं जो व्यवस्थित आलं पाहिजे आणि सगळ्यांना पाणी मिळालं पाहिजे. निदान 2 घंटे पाणी चाललं पाहिजे आणि त्याला वेळेवर सोडायला पाहिजे. त्यांनी सांगायला पाहिजे की नेहमीचा टाईम हा राहीन बुवा, तो टाईम सांगत नाही, वेळ सांगत नाही किंवा 4:00 सोडतो का 3:00 सोडतो, 4:45 3:30 पण सोडतो तो. आणि आला की म्हणतो मी केव्हाच पाणी सोडलं आहे म्हणतो. आता वेळेवर नुसार माणसं उठतील ना, तो केव्हा आपण सोडेल, तर मग कसं काय समजेल आम्हाला, समजलं पाहिजे. माझं नाव गोपाळ सुखलाल बारी, विठ्ठलपेठ, जळगाव. आमचं आधी 4:45 पाणी येत होतं, 6:30 जात होतं, पण आता 3-4 महिन्यापासून 10-15 मिनटं पाणी येतं फक्त. ते पण 4:00 सोडलं की 4:30 बंद करतो तो माणूस. गटारी काढत नाही, लाईट नाही 4 महिन्यापासून, पूर्ण गल्लीत अंधार आहे आमच्या. बस काय नाव तुमचं? भारती अरुण बारी.